सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रलय, जिल्ह्यात 49वा बळी तर 43 नागरिकांचे अहवाल बाधित। तसेच कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर ही पॉझिटिव्ह। काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या निकट सहवासित 35, प्रवास करून आलेले 3, सारी 4, आरोग्य सेवक 1 असे एकूण 43 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत। यामध्ये 24 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे। यामध्ये कराड तालुक्यातील तारुक येथील 60 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, कोरुळे येथील 8 वर्षीय बालक, नडशी येथील 33 वर्षीय महिला, हजारमाचे येथील 35 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 12 वर्षीय युवक, 36 वर्षीय महिला, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 32 वर्षीय महिला डॉक्टर, मलकापूर येथील 29 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 18 वर्षीय युवती, मान तालुक्यातील कोलेवाडी दहिवडी येथील 36 वर्षीय पुरुष, खडकी येथील 75 वर्षीय 42 वर्षीय महिला व 17 वर्षीय 15 वर्षीय 22 वर्षीय 53 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील अद्रुण येथील 52 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील करहर येथील 52 वर्षीय महिला, 7 वर्षीय बालक, रामवाडी येथील 15 वर्षीय 19 वर्षीय 70 वर्षीय 26 वर्षीय 23 वर्षीय महिला व 12 वर्षीय 48 वर्षीय 58 वर्षीय 60 वर्षीय 27 वर्षीय पुरुष, मुनाळे येथील 42 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील जामखुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, जिहे येथील 19 वर्षीय 47 वर्षीय पुरुष व 62 वर्षीय 60 वर्षीय महिला, दुर्गवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, सातारा येथील भंडारा प्लाझा गोडोली येथील 32 वर्षीय पुरुष, रविवारपेठ येथील 58 वर्षीय महिला, यादव गोपाळपेठ येथील 27 वर्षीय महिला, प्रतापगंज पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 75 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे। क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील मुंबई येथे प्रवास करून आलेला जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या रुग्णास मधुमेह व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता। आजपर्यंत जिल्ह्यात 13,972 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 1,188 बाधित आढळलेत तर 757 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे। 49 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सध्या जिल्ह्यात उपचारात 382 रुग्ण आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली आहे। मुक्तागिरी न्यूजसाठी संदीप चेंगे, कराड।